नमस्कार सुषमाज हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आपण जे आहे तो ब्लॅक फॉरेस्ट केक बनवतो आहे। सो तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर सुद्धा करा। सो पहिल्यांदा आपण सगळ्यात आधी काय करू, आपला जो टीन आहे बेकिंग टीन, त्याला सगळ्या बाजूने आपण ब्रशच्या छायाने बटर लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता आपण बटर पेपर टाकून तो सेट करून घेऊया। कारण आपला केक जो आहे तो जास्त हाईट आहे आपल्या केकची, त्याच्यामुळे जो बटर पेपर आहे मी तो सगळ्या बाजूने केलेला आहे। सो सगळ्यात आधी एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला काय करायचं ना, आपले जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे ते सगळे आपल्याला चाळून घ्यायचे। तर इथे 2 कप मी मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप जो आहे तो कोको पावडर आपण घेतलेला आहे। नंतर 1/4 कप जे आहे ते इथे मिल्क पावडर आहे ते आपण टाकलं आहे। नंतर 1 टीस्पून जे आहे ते बेकिंग पावडर आहे। नंतर 1/2 टीस्पून जे आहे ते बेकिंग सोडा आहे आणि 1/4 टीस्पून जे आहे ते मीठ आहे। आणि सगळं आपण छान याला आता चाळून घेऊ आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस जी आहे आपल्याला चाळण्याची ती करायची आहे, कारण याच्यामुळेच आपल्या केकचं टेक्स्चर जे आहे ते खूप छान येतं आपल्या केकला। आणि आता हे सगळं मिक्स झालं की बाजूला ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या एका मोठ्या बाउलमध्ये जे आहे ते आपण 100 ग्रॅम बटर घेतलं आहे आणि त्या बटरला जे आहे ते छान लूज करून घ्यायचं, स्मूथ करून घ्यायचं आहे। आणि ते स्मूथ करून झालं की त्याच्यामध्ये आपण जो आहे तो 1 कप जे आहे ती पावडर शुगर त्याच्यामध्ये आपण टाकतो आहे आणि ते पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स म्हणजे ते फ्लपी होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे, छान त्याला जे आहे टेक्स्चर जे आहे ते फ्लपी होऊ द्यायचं आहे, म्हणजे ते आपलं लाईट होऊन जाईल आणि याच्यामुळे पण आपल्या केक्सला जो आहे आपला केक छान सॉफ्ट होईल आणि आपला स्पंज पण केकला चांगला येईल। आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून जे आहे ते व्हॅनिला इसेन्स टाकलेलं आहे। नंतर 25 ग्रॅम जे आहे ते चॉकलेट, डार्क चॉकलेट जे आहे ते त्याचे स्मॉल पीसेस करून टाकले आणि ते छान आता आपण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्याच्यासोबत। आणि त्याच्यामध्ये नंतर आपण जे आहे ते 1/2 कप दूध घेतलं आहे, तर त्याच्यामधलं मी अर्धच दूध त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, अर्ध बाजूला ठेवलेलं आहे आणि ते पण आपण छान आता एकत्र मिक्स करून घेऊया। आणि आता याच्यामध्ये जे आपल्याला आपण जे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण सगळे एकत्र हे केले होते तर ते आपल्याला थोडे थोडे टाकायचे, ग्रॅज्युअली त्याच्यामध्ये ॲड करायचे, एका वेळेस टाकायचे नाही, कारण त्याच्यामध्ये कुठलेही गुठळ्या म्हणा अशा राहायला नको, आपलं बॅटर जे आहे ते स्मूथ व्हायला पाहिजे। म्हणून थोडं थोडं टाकायचं, दूध पण आपल्याला थोडं थोडं ॲड करायचं आहे आणि ते आपले जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे ते पण आपल्याला थोडे थोडे त्याच्यात टाकत जायचे आहे। ते कोरडं वाटलं आपल्याला की त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं छान। आणि हे जे आहे ते सगळं हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे, खूप रफली हे मिक्स करायचं नाही आहे, कारण त्याच्यामुळे पण आपल्या केकचं टेक्स्चर जे आहे ते बिघडू शकतं। सो इथे जे आहे आता राहिलेलं सगळं आपण त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आणि दूध जे आहे आता आपल्याला बघू शकता तुम्ही की ते थोडंसं कोरडं झाल्यासारखं वाटत आहे। तर मी अजून 1 कप दूध, सॉरी 1/2 कप जे आहे ते दूध घेतलेलं, म्हणजे आधी 1/2 कप आणि आता हे नंतर 1/2 कप ते आपण त्याच्यामध्ये टाकलं। आणि मी अजून 4 टेबलस्पून त्याच्यामध्ये दूध टाकलेलं, म्हणजे टोटल जे दूध आहे ते आपलं 1 कप आणि 4 टेबलस्पून। आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते आपण 3 टेबलस्पून जे आहे ते दही टाकतो आहे आणि ते पण छान हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपला केक जो आहे तो छान फुलतो आणि त्याच्यामध्ये आपण जो बेकिंग सोडा टाकला आहे त्याचं त्याच्याशी कंबाईन एक रिॲक्शन होऊन आपल्या केकला छान असं टेक्स्चर येतं। तर हे सगळं आपण त्या आपल्या टीनमध्ये सेट केलेल्या पोअर करून ठेवूया आणि त्याला टॅप करून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये कुठली एअर बबल राहायला नको, त्याच्यामुळे आपलं हे जे आहे चांगलं सेट होतं। आणि इकडे मी 15 मिनिट जे आधी आहे स्लोवरती आणि त्याच्यामध्ये एक स्टँड टाकून जे आहे ते प्रीहीट करायला ठेवलं होतं कुकर, आणि त्याच्यामध्ये आपलं हे ठेवून देऊया आणि त्याला झाकण लावून ठेवू। आणि इथे जे आहे तो आपला गॅसचा पॉवर आपल्याला आता मिडियम करून घ्यायचा आहे, गॅस जो आहे तो, आणि आपण जे आहे तो आपला आता केक जो आहे तो बेक इथे झालेला आहे। जवळपास केक बेक व्हायला जो आहे तो 1 तास 10 मिनिट लागलेले आहे आणि केक तुम्ही पाहू शकता केकला थोड्या ब्रेक झाल्या, पण काही प्रॉब्लेम नाही आहे, ते आपल्याला काढता येतं आणि ते आपण चेक करू की खालपर्यंत आपला केक बेक झाला आहे की नाही। त्यासाठी मी एक त्याच्यामध्ये नाईफ टाकलेला आहे आणि तो नाईफ जो आहे तो क्लिअर निघालेला आहे, त्याच्यामुळे आपला केक पूर्ण छान मस्त राईप, सॉरी बेक झालेला आहे। आता तो बाहेर काढून घेतला आणि पाहू शकता तुम्ही केक जो आहे तो छान बेक झाला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो बटर पेपर टाकले होते ते काढून घेऊया आणि केक उलटा करून घेऊ, कारण त्याच्या खाली पण आपल्या बटर पेपर आहे। आणि इथे जे आहे आपल्या केकला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला पुढे जे आहे ते त्याला आयसिंग करायचं आहे त्याला आणि डेकोरेशन करायचं, तर केक आपला पूर्ण थंड झाला पाहिजे। तुम्ही पाहू शकता केक छान मस्त फ्लफी बनलेला आहे, आपला स्पॉन्जी झालेला आहे सगळीकडे आणि सगळ्या बाजूनी
छान बेक झालेला आहे। तर याच्यासाठी काय करूया ना, आपल्याला पुढची प्रोसिजर आपली आयसिंग जी आहे, तर जी वरची क्रॅक लेअर होती ना, ती फक्त वरची लेअर आपल्याला काढून घ्यायची आहे, आणि ती लेअर आपल्याला वापरायची नाही आहे, ती तुम्ही खाऊ शकता ती लेअर। आणि खालचा जो आहे ती लेअर काढल्यानंतरचा, तर त्याची आपण इक्वल 3 पार्ट्स करून घेऊया इक्वल याच्यामध्ये। तर हा केक जो आहे तो मी माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी बनवलेला होता, त्याच्यामुळे याचे जे फोटोज, कटिंगचे जे फोटोज आहे किंवा कटिंगचे जे व्हिडिओ आहे तो मी घेतलेला नाही, त्याबद्दल सॉरी। पण केक जो आहे तो खूप छान बनला, खूप उत्कृष्ट बनला होता केक, सगळ्यांना खूप आवडला। आणि तुम्हाला जर आता आपण बघू शकतो, हे इक्वल 3 पार्ट्स त्याचे मी करून घेते आहे, आणि ते आपण इक्वल पार्ट्स करून बाजूला ठेवून घेऊ। आणि तुम्हाला जर माझे ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक कराल, शेअर कराल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपले याचे हे इक्वल 3 पार्ट्स तयार झालेले आहे। त्याच्यानंतर काय करायचं ना, आपला जो केक बोर्ड आहे, तर केक बोर्डवरती काय करायचं आहे आपल्याला, आता व्हिप क्रीमचा इथे वापर करायचा आहे। तर एका मोठ्या ही प्रोसिजर झाली आपली, 3 इक्वल पार्ट्स करून झाले की आपल्याला व्हिपिंग क्रीमचं काम आहे, तर त्याच्यावरती वर्क करायचं आहे। तर मी काय केलं, 1 कप म्हणजे 250 ml जो आपण सुरुवातीपासून वापरलेला त्या कप, आणि 1 कप जे आहे ते व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे। सो त्याला आपण आता इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने बीट करूया। आपल्याला आता हे एवढंसं दिसतं, पण ते छान आता थोड्या वेळानंतर फुल तर पूर्ण बाउलभर होऊन जाईल, ते राईज होईल। तर आपल्याला तोपर्यंत त्याला बीट करायचं आहे की जोपर्यंत त्याला स्टीप पीक येत नाही। स्टीप पीक म्हणजे आपण आपलं भांडं जरी उलटं केलं तर आपलं व्हिपिंग क्रीम खाली पडणार नाही, या लेवलपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, ते बीट करून घ्यायचं आहे। तर त्याला स्टीप पीक म्हणतात, म्हणजे ते पीक जे आहे ते खाली पडत नाही, त्याच्यामुळे आपला केक जो आहे तो खूप छान सेट होतो आणि खूप छान डेकोरेट पण होतो। तुम्ही पाहू शकता त्याला जे आहे ते स्टीप पीक आलेले आहे इथे। आणि आता आपण काय करूया ना, तर केक बोर्ड जो आहे तो केक बोर्डवरती थोडंसं आपल्याला केक व्हिपिंग क्रीम जे आहे ते थोडं तिथे आपल्याला टाकायचं आहे। ते याच्यासाठी की आपलं जो केकचा लेअर आहे त्या इकडे तिकडे होऊ नये, म्हणून मी तिथे थोडं लावलं। आणि त्याच्यावरती आपण आता हा पहिला बेस जो आहे तो ठेवून घेऊया, आणि त्याच्यावरती आपल्याला आता आपलं व्हिप क्रीम जे आहे ते अप्लाय करायचं आहे स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा नाईफच्या साहाय्याने। तुम्ही ते सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे, तर ते सगळीकडे इक्वल याच्यामध्ये स्प्रेड करायचं आहे। थोडंसं हे कीन वर्क आहे, सो हळूहळू करायचं आहे, आपल्याला थोडंसं सावधानीने करायचं असते वर्क। तर बाहेर येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, कारण साईडच्या ज्या कडा आहे त्या पण आपल्याला पूर्ण कोट करायचे आहे, सो बाहेर आलेलं येऊ द्यायचं। आणि हा जो आहे तो जॅम आहे, चेरीचा जॅम आहे, जेव्हा चेरीचा सीझन होतो तेव्हा त्या सीझनमध्ये मी हा तयार केलेला जॅम आहे, होममेड आहे, खूप छान जॅम तयार होतो हा। तर हा सगळीकडे आपल्याला त्याच्यावरती अप्लाय करायचा आहे, कारण तो जो आहे तो हलके हाताने अप्लाय करायचा, खालचं क्रीम जे आहे ते डिस्टर्ब व्हायला नको आपलं। सो अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती सगळीकडे तो स्प्रेड करून घ्यायचा आहे। आणि तो त्याच्यावर स्प्रेड करून झाला की त्याच्यावरती आपली जी दुसरी लेअर आहे ती लेअर त्याच्यावर आपल्याला आपली दुसरी लेअर त्याच्यावरती ठेवायची आहे। आणि त्या लेअरवरती पण आपल्याला तेच करायचं आहे, त्याच्यावरती पूर्ण आपलं व्हिप क्रीम जे आहे ते सारख्या लेवलचं अप्लाय करायचं, आणि त्याच्यावरती आपण परत जो आपला तो जॅम आहे चेरीचा जॅम, तो जॅम तशाच पद्धतीने टाकून घ्यायचा। आणि नंतर थर्ड लेअर जी आहे ती त्याच्यावरती आपण थर्ड लेअर ठेवायची ती, तर थर्ड लेअर जी आहे ती फक्त आपल्या व्हिप क्रीमने आपल्याला हे करायची आहे, त्याच्यावरती जॅम टाकायचा नाही, कारण ती वरची टॉप मोस्ट लेअर आहे, वरची लेअर असल्यामुळे ती जी आहे ते आपण डेकोरेट करतोय, म्हणून वरच्या लेअरवरती आपल्याला जॅम नाही लावायचा आहे। आणि जे आजूबाजूचा पूर्ण राऊंड आहे तो राऊंड पण आपल्याला व्हिप क्रीमनी पूर्ण कव्हर करून घ्यायचा आहे, कारण आपला हा ब्लॅक फॉरेस्ट केक आहे, सो आतून सगळा ब्लॅक आहे किंवा ब्राऊन आहे डार्क, सो म्हणून वरून जो आहे तो आपण त्याला पूर्ण व्हाईट हे बॅकग्राऊंड देतोय किंवा व्हाईट कलरनी आपण त्याला डेकोरेट करतोय, जेणेकरून तो आपल्याला दिसायला पण खूप छान दिसेल। सो इथे जे आहे ते आपलं जवळपास जे क्रीमचं वर्क आहे ते सगळं होत झालेलं आहे, साईडनी पण आपण सगळं तो हे करून घेऊ। आणि त्याच्यानंतर जे आहे ते वरून आपल्याला फ्लावर्स काढायचे आहे, तर ते फ्लावर्स काढायसाठी काय करायचं ना, ते असे वेगवेगळ्या शेपचे नोझल येतात, तर इथे मी स्टार शेपचा नोझल वापरलेला आहे। आणि त्या पायपिंग बॅग असतात, तर काय करायचं ना, पायपिंग बॅग जी असते ती, तर त्या पायपिंग बॅगमध्ये तो त्याच्या टोकावरती जे आहे तो नोझल ठेवायचा, आणि त्या नोझल जो आहे तो पूर्णपणे बाहेर आलेला पाहिजे, तर तो बाहेर आल्यावरती तेवढा भाग तो कट करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता जे मी सांगत होती त्याच्याविषयी बोलत होती ते आहे, आणि आता तिथून त्या टोकावरती ते कट करून घ्यायचं। आणि ती पायपिंग बॅग जी आहे ती ग्लासमध्ये ठेवायची, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये क्रीम भरायसाठी जे आहे ते सोयीचं जातं। आणि आता त्याच्यामध्ये स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण
क्रीम भरून घेऊ की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं क्रीम भरून घेऊ, आणि त्याला क्रीमला जे आहे ते हलक्या हाताने थोडं खालपर्यंत आणायचं, आणि आता तो सर्कल पूर्ण सर्कल जे आहे तो आपण बघा रोजेस खूप छान याचे रोजेस तयार होतात, तर असे सगळे जे रोजेस आहे ते आपण इथे पूर्ण काढून घेऊ गोल्ड राऊंडला असे। आणि नंतर इथे मी जे आहे ते आपले रोजेस काढून झाले की इथे मी चॉकलेट जे आहे ते म्हणजे मिल्क चॉकलेटचा वापर केलेला आहे, आतमध्ये आपण डार्क चॉकलेट वापरलं म्हणून वरती जे आहे ते मिल्क चॉकलेट जे आहे ते मी काय केलं की शेड करून घेतलं, ते म्हणजे किसणीच्या साह्याने जे आहे ते त्याला किसून घेतलं, किंवा तुम्ही शेडेड जे आहे ते पण करू शकता आणि ते टाकू शकता। सो मध्यभागी मी ते सगळं अप्लाय केलं आणि तो जो गोल खालचा जो सर्कल आहे तर तो पण पूर्ण मी याने स्प्रिंकल केलेलं, हे सगळे चॉकलेट जे आहे तिथे पण मी सगळं हे स्प्रिंकल केलं। आणि तो सेंटर जो आहे तो सेंटरमध्ये मला थोडा चॉकलेटी कलरचं फ्लावर पाहिजे होतं, तर मी काय केलं जे पायपिंग बॅगमध्ये उरलेलं आपलं व्हाईट क्रीम होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं ब्राऊन जेल कलर टाकलं आणि त्यांनी सेंटरमधले एक रोज काढलं, आणि माझ्याकडे ह्या चेरीज होत्या मी ज्या फ्रीझरमध्ये ठेवून दिल्या होत्या तर त्या चेरीने मी त्याला छान डेकोरेट केलं। तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आहे, आणि तो जो रोज आहे तो चॉकलेटी कलरचा तो मी सेंटरमध्ये ठेवला आणि खूप सुंदर असा आपला अप्रतिम केक जो आहे तो रेडी आहे। सो धन्यवाद, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि धन्यवाद।